नमस्कार पितांबरी रुची आणि केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण अतिशय मनापासून उत्साहात आनंदात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी आज मला तुम्हाला माझ्या शालेय जीवनातला एक अनुभव सांगायचा आहे. याच्यात मी थोडासा चुकलो हे तुमच्या लक्षात येईल. आमच्या वर्गात एक मुलगा होता, फार शांत बसायचा. त्याला ना सगळ्या विषयात कमी मार्क पडायचे, काठावर पास. आम्ही हसायचो, काय 35च मार्क, काय नापासच झालाय. आम्हाला त्याच्यात भूषण वाटायचं ना हसण्यात त्याच्यावरती. पण तो जे चित्र काढायचा ते चित्र आमच्या वर्गातला कुठलाही मुलगा काढू शकत नव्हता. परवा मला कुणीतरी सांगितलं की तो आमचा मित्र म्हणे ज्याच्यावरती आम्ही हसायचो तो आता परदेशात एका युनिव्हर्सिटीमध्ये चित्रकलेचा प्रोफेसर आहे. त्याला तिथे फार मान आहे आणि नुकताच तो हेड ऑफ द डिपार्टमेंट सुद्धा झालाय. आम्हाला फार भारी वाटलं आणि कुठेतरी ना मनातल्या मनात असं वाटलं की यार ह्याच्यावरती आपण हसलोय लहानपणी, आता आपण त्याला कुठल्या तोंडाने जाऊन बोलणार ना की बाबा मी तुझ्या शाळेत होतो, मी तुझ्या वर्गात होतो, तू ओळखतोस का मला. मी एका गोष्टीचा बोध घेतला, म्हणलं हे बघा जर कुणी आपल्यासमोर स्वप्न पाहत असेल, त्या स्वप्नांचा तो पाठलाग करत असेल तर प्लीज त्याच्यावरती हसू नका. यू नेव्हर नो उद्या तो कोण होईल, किती मोठा होईल, ज्याची तुमच्यापेक्षाही मोठी प्रतिमा असेल. बरोबर की नाही? हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आज जी ताई आपल्याकडे आलेली आहे ती अशीच मोठी मोठी स्वप्न पाहते. कोण आहे ती, कुठून आली आहे, सगळं आपण विचारूया, जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग चाखूया तिच्या हातची चव. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात फार मनापासून स्वागत. थँक्यू. काय नाव मॅडम आपलं? स्वप्नाच्या विटकर. बर, कुठल्या आहात तुम्ही? मंचर. नाशिक? हो, नाशिक हायवेला. नाशिक हायवेला आहे ते. खेड जुन्नर तिकडे. बरोबर. कोण कोण असतं घरी? सध्या मी, मम्मी, पप्पा आणि भाऊ असतो. बर. तीन बहिणींची लग्न झालेत. अरे बापरे, तुम्ही किती भावंड आहात एकूण? आम्ही एकूण पाच जण आहेत. तुम्ही चौथ्या नंबरच्या? हो. आणि धाकटा भाऊ? हो, पाच नंबरचा. फारच छान. हो. तीन बहिणी आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत का तिथे जवळपास? नाही, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कुठे आहेत सांगा बरं? सगळ्यात मोठी बहीण सातारला असते. बर. दोन नंबरची बहीण पुण्यात असते, चिखलीला. बर. आणि तीन नंबरची बहीण USAला असते. अमेरिकेत थेट? हो. म्हणजे पुणे सातारा मार्गे थेट अमेरिका? हो. चांगलंय, छान. आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? माझी तर इच्छा आहे 5-star 7-star टाइप हॉटेल टाकावं, पण शून्यातनं विश्व कमवाय मोठं करायचं म्हणून मग मी सध्या कॉफी शॉप टाकलंय माझं मंचरमध्ये. तुमची इच्छा आहे 5-star किंवा 7-star स्वतःचं हॉटेल असावं? हो. खूप पैसे आहेत का तुमच्याकडे? आता सध्या तरी नाहीयेत, पण कमवून करायचंय. बर, मग आपण या सगळ्या प्रवासाकडे येऊया, पण त्याआधी जरा लहानपणाकडे जाऊया. मंचरमध्येच लहानपण? नाही, मी माझा जन्म धामणीत झाला. बर, ते कुठे? आंबेगाव तालुक्यामध्येच आहे ते. बर, ठीक आहे. मग लहानपण वगैरे सगळं शाळा वगैरे त्याच भागात? नाही, मम्मी पप्पा टीचर असल्यामुळे ना माझ्या खूप शाळा चेंज झाल्या, सगळ्यांच्या शाळा चेंज झाल्या, शाळा कॉलेजेस. त्यांची बदली व्हायची का सारखी? हो. बर, कुठला कुठला विषय शिकवतात आई आणि बाबा? प्रायमरी टीचर होते मम्मी पप्पा दोघेही. अच्छा, मग कुठल्या गावांमध्ये तुम्हाला फिरता आलं त्या निमित्ताने? जन्मापासून ते 3rd standard पर्यंत मी धामणीत होते. बर. 3rd ते 4th पर्यंत काळेवाडी होते. बर. आणि 5वी पासून ते 7वी पर्यंत घोडेगाव मध्ये होते. अच्छा, बर. मग आता एवढ्या सगळ्या ह्या छोट्या छोट्या गावांमधून तुम्ही प्रवास केलेला आहे आणि आता स्वप्न आहे थेट पंचतारांकित हॉटेलचं. हो. कसं काय ह्या स्वप्नांना गती कुठून मिळाली, हा विचार कुठून आला? सुरुवातीला असं काही नव्हतं. मी 12th मध्ये एकदा मसाले भात वगैरे केला होता तर सगळ्यांना आवडलेला. मग माझ्या समोरच एक सर राहतात, त्यांना पण खूप आवडला, त्यांनी मला कॉलेजमध्ये आणायला सांगितलेला बनवून 12th असताना. मग तुम्ही स्कूल बॅग म्हणजे कॉलेज बॅग मध्ये भरून मसाले भात नेला? मग पुढे काय झालं? मग काही नाही, त्यांना पण खूप आवडला. मग मी अशीच रेसिपी वेगवेगळ्या ट्राय करत गेले. पहिले घरच्यांना ट्राय केला, करायला दिला, त्यांना पण खूप आवडायला लागले. आणि म्हणजे पदार्थ जरी चुकला तरी त्याच्यातून मी नवीन नवीन बनवत राहिले. मग म्हणे खूप छान करते, असं करत जा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळालं. मग तेव्हापासून मला आवड झाली निर्माण झाली. शिक्षण काय आता पूर्ण झालंय तुमचं? माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. आता बघा बरं, 12वीला तुम्हाला एक चांगला टर्निंग पॉइंट मिळाला होता मसाले भाताच्या थ्रू, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. मम्मी पप्पांची इच्छा होती म्हणून केलं. मग तुम्हाला असं नाही वाटलं की आई बाबा दोघेही शिक्षक आहेत तर मग आपणही लेक्चरर व्हावं, शिक्षिका म्हणून काम करावं? ऍक्च्युअली माझी 2nd नंबरची बहीण आहे ना, ती झालेली लेक्चररच आहे ती. बर, आणि ती USA वाली काय झाली? तिचं ड्रॉइंग टीचर आहे ती. 1st नंबरची बहीण पण ड्रॉइंग टीचर आहे. आणि भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे. हा, म्हणजे 4 आणि 5 नंबर इंजिनिअरिंग कडे, पहिले 3 शिक्षक झाले. हा, टीचर. तुम्हाला पहिल्यापासून शिक्षक व्हायचंच नव्हतं? नाही. का बरं असं? इंटरेस्टच नव्हता. मम्मी पप्पा करतायत, बहिणी झाल्यात, मग आपण जरा वेगळं होऊयात ना काहीतरी. बरं, म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. हा, इंजिनिअरिंग. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये
आता तुम्ही कुकिंग कडे कशा आलात? म्हणजे मला जरा वेगळाच प्रवास दिसतोय. म्हणजे मी आपला चॅनल सारखा पाहत होती, आम्ही सारे खवे वगैरे, त्याच्यामुळे मग असं वाटत गेलं की बाबा खूप छान असतं, मग आपण पण ह्याच्याकडे यावं. काय छान असतं? अँकर होणं? अँकर होणं नाही, पदार्थ करणं. आणि आपण दुसऱ्यांना खायला देतो, त्यात वेगळाच आनंद भेटतो ना त्यामध्ये. मग ह्या आनंदासाठी पण तुम्हाला खवयगिरीकडे वळायचंय. पण ह्याचं मग तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलंय का? ह्यातली तुम्ही काय माहिती घेतली? काहीच शिक्षण घेतलेलं नाहीये मी ह्याच्यातलं, असं पाहून पाहून शिकलेली आहे मी. आता सध्या कुठे राहतो तुम्ही? मी मंचर मध्ये राहते. माझं स्वतःच कॅफे आहे मंचर मध्ये. आणि आता तुमचं स्वप्न फार मोठं आहे, पण मग कॅफेला रिस्पॉन्स वगैरे बरा आहे? हो, छान रिस्पॉन्स आहे तिकडे. पण ह्याच ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जसं पुढे करायचं आहे सगळं, तुम्हाला असं नाही वाटत की आपल्याला अजून काही गोष्टी शिकावं लागतील किंवा अजून काही गोष्टी आपल्याला पाहून यायला लागेल? त्यासाठीच काही आपल्याला थोडीशी डेव्हलपमेंट करायला लागेल. हो, करावी तर लागणारच आहे. मग त्या दृष्टीने काय मार्गक्रमण सुरू केलंय? रिसेंटली आता कॅफे सुरू केलंय. पाहू थोडे, म्हणजे जसा वेळ मिळेल तसं नेटवर वगैरे सर्च करून किंवा क्लासेस वगैरे पाहू करून मग डेव्हलप करायची इच्छा. डेव्हलप करायची, पण करायचं हेच करायचं नक्कीच. पण मग हे वेगळे पदार्थ करण्याचा इंटरेस्ट आहे का? रोजच्याही वरण भात भाजी पोळी हे सगळं? हो हो हो, सगळं. म्हणजे आता ह्या मार्गाने तुम्ही निघालेला आहात आणि तुम्हाला आता एक मोठं हॉटेल तुमचं स्वतःच ओपन करायचं आहे. या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. हे करत असताना तुमची खवयगिरी तुम्ही अशी छान जपत राहा. आता आपण एक काम करूया, स्वयंपाकघरात जाऊ, उरलेल्या गप्पा तिकडेही मारू आणि मग पदार्थही करू. चालेल? चला मंडळी, आपण आता जाऊया स्वयंपाकघरात आणि पाहूया रेसिपी. मंडळी, स्वप्नजा मॅडम आपल्यासोबत आपल्या स्वयंपाकघरात आहेत. आता आपण त्यांच्यासोबत पहिला पदार्थ करूया. तयार तुम्ही? हो. काय तुम्ही आज एवढं ब्राईट स्माईल तुमच्या चेहऱ्यावर किचन मध्ये आल्यावर? मला आनंद झालाय ना, मला ह्या प्लॅटफॉर्म वरती यायचं होतं म्हणून. आणि ह्या किचन मध्ये आल्यामुळे तुम्ही जरा अजूनच खुश झाले. बरोबर ना? ठीक आहे. काय याचं नाव आहे? व्हेजिटेबल पास्ता. चला, व्हेजिटेबल पास्ता यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. सांगा. फरसबी, उकडलेला पास्ता, रंगीत ढोबळी मिरची, गाजर, ग्रीन ब्रोकोली, कांदा, सूर्यफुल बी, मिरी पावडर, मिक्स हर्ब, लाल तिखट, गार्लिक पावडर, मीठ. बर, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे आणि सगळं आपल्या आवडीचं आहे आणि इझिली अवेलेबल असतं आता हल्ली मार्केटमध्ये. बर, हा पास्ता तुम्ही फक्त उकडून घेतलाय ना? हो. बाकी त्याच्यामध्ये काही घातलेलं नाही? थोडस मीठ आणि तेल टाकून वाफवून घेतलेलं. सांगा मॅडम काय करायचंय? तेल लागेल. किती लागणार आहे? तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारू. काय हॉबीज आहेत तुमच्या? रांगोळी काढणे. रांगोळीचे खूप प्रकार येतात मला. म्हणजे संस्कार भारती वगैरे ते प्रकार पण सगळे येतात तुम्हाला? हो. मग ते हल्ली काय होतं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, म्हणजे एखादं ओपनिंग सेरेमनी असेल किंवा काय, ते माणसांचे फोटो पण काढले जातात. हो. तर तसंही येतं तुम्हाला? हो येतं. देवींचे आपल्या म्हणजे महालक्ष्मी, काळूबाई वगैरे रांगोळी म्हणतो. तुम्ही छान रेखाटू शकता. क्या बात आहे. आमच्या घरी जर काही कार्यक्रम असेल ना, तुम्ही तुम्हाला नक्की बोलवीन माझा असा एक छानसा रांगोळी मधला असा एक छान हुबेहूब चेहरा उभा करण्यासाठी. याल ना? हो नक्की. थँक्यू सो मच. तेल तापलेलं आहे. हो. काय करूया पुढे? सूर्यफुल बी टाकायची आहे पहिले. बर, आता कांदा. बर, पुढे काय? रंगीत सिमला मिरची आपण घातली. आता काय घालायचं पुढे? फरशी. म्हणजे फरसबी? हो. बरोबर आहे, पण त्याला फरशीही म्हणतात अनेक ठिकाणी. हो. मी परभणीला गेलो तर तिथे अनेक लोक फरशी म्हणतात. गाजर पण टाकायचे. बर, ब्रोकली टाकायचे. आता काय? लाल तिखट. बर, बघा किती लागणार आहे मला सांग. थोडस मिक्सर. मिक्स कप्स पुरे. वा, मिरीपूड. मिरीपूड. हो. पास्ता म्हटल्यानंतर त्याची एक रेड किंवा व्हाईट ग्रेव्ही असते. आपण हा ग्रेव्ही विरहित पास्ता करतोय. हो. तर हे थोडस माझ्यासाठी पाहायला आणि खायला पण आता नवीन असेल, तर काय नेमकं म्हणणं आहे याच्यात? हा जरा डिफरंट आहे, ग्रेव्ही नसलेला. आपण हवी असल्यास ग्रेव्ही सुद्धा टाकू शकतो. करू शकतो. हा, म्हणजे बाकीच्या पास्त्यांमध्ये थोडीशी भाजी कमी असते पण ग्रेव्ही असते. हो. त्याच्यामध्ये ते फ्रेश क्रीम घालून म्हणा किंवा टोमॅटो प्युरी किंवा काहीतरी वापरून करतात. हो, हो. पण याच्यामध्ये भाज्या जास्ती आहेत, ग्रेव्ही नसली तरी हा वेगळा पास्ता आहे. करेक्ट. काय लागणार आहे आता पुढे? गार्लिक पावडर. किती लागणार आहे? बस पुरे. 2 मिनिट वाफेवर शिजवून घेऊया. झाकण ठेवायचं? हो, झाकण. ठीक. पाणी घालायची गरज नाही? नाही, वाफेवर शिजतात. मंद आचावर ठेवून वाफेवर शिजून. बर, मला वाटतं याला वाफ आली असेल. चेक करूया. थोडस तेल टाकूया. हे कशासाठी? थोडस ड्रायनेस आहे ना.
पाणी अजिबात घालायचं नाही, अजिबात नाही. हा पास्ता बॉईल केलेला टाकूयात आता त्यात. वा, एक दोन तीन मिनिट परतून द्यायचं असत. बर, आता आपण मीठ घालूया. बर, वा मंडळी, एरवी आपण ग्रेव्ही असलेले पास्ता खातो, आपण बाहेर जाऊन ऑर्डर सुद्धा करतो, पण याच्यामध्ये जरा वेगळे पण मला असं दिसतंय की भाज्या खूप आहेत, ग्रेव्ही नाहीये, आणि घरच्या घरी करायला फारच सोपं आहे. मला वाटतं पास्ता आपला तयार आहे. हो, पास्ता तयार आहे. 2 मिनिटं फक्त वाफेवर शिजलं की मग झालं पास्ता. पण पाणी टाकायचं नाही. नाही, मग 2 मिनिटं वाफेपर्यंत आपण वाट पाहूया. जरा वेगळा आहे पास्ता, ग्रेव्ही अजिबात नाही, भाज्या खूप आहेत, तुम्हाला करायचं आहे की नाही. मग आम्ही हे वाफवून घेईपर्यंत पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल पास्ता करण्यासाठी लागणारं साहित्य: फरसबी, उकडलेला पास्ता, रंगीत सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली, कांदा, सूर्यफुलाच्या बिया, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, लाल तिखट, गार्लिक पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आणि कांदा घालून एकत्र परतून घ्यावं. मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, फरसबी, गाजर, ब्रोकोली, लाल तिखट, मिक्स हर्ब्स, काळी मिरी पूड आणि गार्लिक पावडर घालून मिश्रण एकत्र करून 2 मिनिटं वाफेवर भाज्या शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या भाज्यांमध्ये वरून तेल आणि उकडलेला पास्ता घालून मिश्रण परतून घ्यावं. पास्ता परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून फ्राईंग पॅन वर झाकण ठेवून 2 मिनिटं पास्ता शिजवून घ्यावा आणि सजावट करून सर्व्ह करावा. पहिला पदार्थ आपला करून झालेला आहे, आता आपण दुसरा पदार्थ करूया आणि याचं नाव काय आहे? चायनीज बर्गर. चायनीज बर्गर? हो. बर्गर वेगळं, चायनीज वेगळं, तुम्ही काय केलं नेमकं? दोघांचं कॉम्बिनेशन केलं, कॉम्बो केलेलं आहे. नेमकं काय केलेलं आहे ते आपण बघूया. आधी साहित्य सांगा. हो, बर्गर बन, रंगीत शिमला मिरची, कॉर्नफ्लॉवर, फ्राईड नूडल्स, बटर, कोबी, शेजवान चटणी, चीज, मेयोनीज सॉस, कोथिंबीर, गार्लिक पावडर, काळी मिरी पूड, व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, हिरवी मिरची, मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. चला पटकन करूया कृती. काय करायचं? आपण टिक्की बनवायला घेऊया. बर, ठीक आहे. मग गॅस लागेल त्यासाठी? नाही, बाउल हवाय. काय लागणार आहे पहिल्यांदा? कोबी, चिरून घेतलेली पत्ताकोबी घेतली. हो. पुढे ढोबळी मिरची घ्यायची, कोथिंबीर, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊयात. बर, गार्लिक पावडर, थोडस मीठ, कॉर्नफ्लॉवर टाकायची. किती घालायचं? थोडीशी, 2 चमचे. आता काय करायचं? पाणी मिक्स करायचं, थोडस टाकायचं पाणी, जास्त नाही टाकायचं. घ्या मिक्स करून. याची आपल्याला टिक्की करायची आहे का? हो. टिक्की आहे ना, स्प्रेड होते, त्याच्यामुळे लगेच्या लगेच तेलात टाकायची ती. बर, मग आपण तेल घालूया पॅनवर. बघा, जास्त वेळ ठेवायची नाही ही, कारण की लगेच त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते स्प्रेड होत. स्प्रेड होतं. ठीक आहे, सांगा मॅडम काय करायचंय. आता आपण पहिले ब्रेड बन भाजून घेऊयात, नंतर ह्याच्यातच सॉस करूयात. बर, कोरडा भाजायचा का काही घालायचं? बटर. बटर. तेल टाकू. आता सॉस झाला की फक्त एकावर एक त्याचे थर लावायचे. हो. चायनीज बर्गर तयार. हो. ग्रेट. हिरवी मिरची टाकूया, नंतर त्याच्यात बारीक चिरलेली कोबी टाकूया, बस पुरेसं. थोडस कॉर्नफ्लॉवर पेस्ट करायची आहे का? हो. पाणी पातळ केलं तरी चालेल. बर, सोया सॉस ह्याच्यातच घालायचा. थोडासा सोया सॉस. बर, रेड चिली सॉस मिक्स करून घेऊ. हो, मिक्स करून घेऊ. कॉर्नफ्लोअर पावडरचे आपण पाणी टाकून एक पेस्ट केली. हो. मग सोया सॉस, रेड चिली सॉस. रेड चिली सॉस आणि मग ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि सतत हलवत राहायचं. बर, थोडस अजून पाणी टाकायचं. मीठ थोडस, थोडीशी मिरी पूड. मिरी पूड थोडस वाटलं की बंद करायचं. अच्छा, आपला हा सॉस रेडी झालाय. आता ओके,
गॅस बंद करूया. बंद केल्यावर व्हिनेगर टाकू आणि कोथिंबीर टाकू. आणि कोथिंबीर. हो कोथिंबीर. वा सॉस कमाल झाला बरं का. मस्त वास येतोय. दिसायलाही भारी आहे आणि खूप असा हवा हवा असं वाटतोय. हो म्हणजे आपण आधी टिक्की तयार केली मग हा सॉस तयार केला. आता पुढे काय. अजून ब्रेडला लावायला एक सॉस करायचा आहे. मेयोनीज सॉसचा आणि शेजवान चटणीचा तो सॉस बनवायचा. बरं मग आपण एक काम करूया. मेयोनीज सॉसमध्ये शेजवान चटणी मिक्स करूया. ते चांगलं एक्झिक्यूट करून घ्यायचं. हा झाला एक सॉस तयार. पुढे हा सॉस ब्रेड बनला लावायचा. घ्या म्हणा. पुढे काय. आता ही आपण टिक्की ठेवूया याच्यावरती. क्या बात आहे. म्हणजे सगळं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मंडळी याच्यावरती ठेवली. हे आपण फ्राईड नूडल्स केलेले आहेत ते टाकूयात. वाह 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 वाह. त्याच्यानंतर आपण हा सॉस केलाय. हा सॉस याच्यावरती टाकून द्यायचा. बर नंतर ही बर्गर बनचा वरचा लावून टाकायचा. परफेक्ट. आता ह्याच्यावरती चीज कधी घालायचं आपल्याला. वरती किसायचं सर्विंग साठी चीज. बरं मग आपण एक काम करूया ना, त्याला सर्विंग प्लेट मध्ये लगेच घेऊया आणि चीज किसून कशी डिश आपली तयार करूया. त्यावर थोडीशी कोथिंबीर घाला की छान. तुम्ही हे म्हणत होतो की बाहेर आपण 120 ते 150 रुपये घालवतो बर्गर खाण्यासाठी, पण घरच्या घरी काहीतरी नवीन करून पाहायचं असेल, घरात पार्टी असेल, वाढदिवस असेल, तर प्लीज करून पहा चायनीज बर्गर. अप्रतिम असा कॉम्बो आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चायनीज बर्गर करण्यासाठी लागणारं साहित्य: रंगीत सिमला मिरची, बर्गर बन, कॉर्नफ्लोअर, तळलेले नूडल्स, बटर, कोबी, शेजवान चटणी, चीज, मेयोनीज सॉस, कोथिंबीर, गार्लिक पावडर, काळी मिरी पूड, व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यात कोबी घेऊन त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, कोथिंबीर, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गार्लिक पावडर, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एकत्रित मिश्रणाची टिक्की तयार करून घ्यावी. तयार टिक्की गरम तेलामध्ये तळून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बर्गर बन भाजून घ्यावा. नंतर सॉस तयार करण्यासाठी एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोबी घालून परतून घ्यावं. नंतर एका भांड्यात कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून एकत्र करून त्यामध्ये सोया सॉस आणि रेड चिली सॉस घालून मिश्रण एकत्र करावं. परतून घेतलेल्या कोबी मध्ये कॉर्नफ्लोअरचं एकत्रित मिश्रण आणि पाणी घालावं. नंतर त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पूड घालून एकत्र करून गॅस बंद करून त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर आणि कोथिंबीर घालावी आणि सॉस तयार करून घ्यावा. मेयोनीज मध्ये शेजवान चटणी घालून एकत्र करून मेयोनीज शेजवान सॉस तयार करून घ्यावा. नंतर बर्गर बनला मेयोनीज शेजवान सॉस लावून त्यावर तळलेली टिक्की, तळलेले नूडल्स आणि तयार सॉस घालून बर्गर बनचा दुसरा भाग त्यावर ठेवून बर्गर तयार करून घ्यावा. तयार बर्गर वरून चीज किसून घालावं आणि कोथिंबीर घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. मूळच्या मनसरच्या स्वप्नजा जी आज आपल्याकडे इथे आल्या, ज्यांची फार मोठी मोठी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ऑलरेडी मार्गक्रमण सुरू केलेलं आहे. बरोबर ना. आणि आज त्या टप्प्यामध्ये आम्ही सारे खवय्येचा हा भाग कसं वाटलं इथे. खूप खूप मस्त. मी सांगूही शकत नाही इतका आनंद झालाय मला आज. वा आम्हालाही फार छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला भविष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी खूप शुभेच्छा आणि झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. याच्या शिवाय पितांबरी रुचियाना यांच्याकडनं तुम्हाला मिळतोय उत्तम चवीचा दर्जेदार खजिना. थँक्यू. धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा भाग. रेसिपी गप्पा सगळं आम्हाला आवर्जून कळवा. आपण याच्या शिवाय तुमचंही असं काही स्वप्न असेल की खवय्ये गिरीत तुम्हाला नाव मोठं करायचंय, तर त्या स्वप्नांमधला हा एक फार महत्वाचा टप्पा आहे. आपला भाग यायचंय का तुम्हाला, प्लीज या. आपण हे कळवायला लागेल. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये झी मराठी 16वा मजला ए विंग मॅरेथॉन फ्युचर एक्स NM जोशी मार्ग लोअर परेल पूर्व मुंबई 400013. वेबसाईट zmarathi.z5.com. ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. आहा केलेले दोन्ही पदार्थ आमच्या समोर आहेत. आम्ही ते खायला उत्सुक आहोत. भूक तर मला लागलेली आहे. तुम्हाला लागली की नाही भूक. हो मग काय तुमच्या वेळ असतात कॅफे तुमचं सांभाळून जेवणाच्या. कस्टमर आला की जेवणात जेवत असलं तरी उठायचं. उठायचं हो, कारण की माझ्या जेवणाची टायमिंगच फिक्स नाहीये.
बर पण आमची जेवणाची आणि जेवू घालण्याची टायमिंग फिक्स आहे ती म्हणजे 1:30 to 2 मध्ये ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर आज आपण याच वेळेवरती खाऊया, पंक्तीचा आनंद घेऊया, पण त्याआधी या मंडळींना करूया टाटा. ओके, म्हणजे तुम्हाला देतो निरोप, परत भेटूया पुढच्या भागात. पण तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे पदार्थ घरी नक्की ट्राय करा हो. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती पितांबरी रुची आणा केमिकल फ्री गुळ पावडर प्रसुद्ध. आम्ही सारे खवय्ये भेटूया पुढच्या भागात. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.